गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग तिसरा विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 81 वर पाठ 25 आहे चित्रे। याचे लेखक आहे जी ए कुलकर्णी आणि या पाठामध्ये जे कठीण शब्द अर्थ आलेले आहेत त्याचे अर्थ मी पडाव लिहून दिलेले आहेत, ते तुम्हाला वैचारिक लिहायचे आणि त्याच्याखाली तुम्हाला स्वतः द्यायचे। तर कठीण शब्दाचे अर्थ कोणते आहे? माध्यम म्हणजे घराचा जो मध्य भाग असतो तो मध्य भाग, फरशी म्हणजे चौकोनी नादी, बजावले गळटव सांगितले सोफा बैठक, अशा प्रकारचे हे कठीण शब्द आलेले आहेत त्याचे मी अर्थ पडाव लिहून दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ 25 पान नंबर 81, 82, 83 नंबर आहे, त्याचे लेखक आहे पाठ 25 चित्रे जी ए कुलकर्णी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम या पाठाचा परिचय पाहूया। तर पाठाचा परिचय असा आहे, भीमाने माठघराच्या फरशी व अनेक चित्रे काढली आणि एक हत्तीचे चित्र होते, एक घराचे चित्र होते आणि घराबाहेर आईच्या आई बाबाचा व बब्बी व आजोबांचा आजोबा होते। शेवटी त्याने एक चित्र असे काढले की त्या आई ती स्वतः व भिगवत लाडू आई व स्वतः ती स्वतः भिगवत लाडू होते। या चित्रामध्ये बिंबाला आईने काय दोन लाडू खायला दिले। तर अशा प्रकारचं या पाठामध्ये वर्णन आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं, ह्या पाठाचा आशय समजावून घेऊ, बिंबाने कशी चित्र काढले ते आपण या पाठामध्ये पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, पाहा इथं तुम्हाला चित्र दिसत, त्याची उभी आहे, माझ घरात आहे आता आणि त्याने चित्र काढलेले आहे, रंगीबेरंगी आपले खडू घेतले आणि चित्र काढलेले आहे। आता तुम्हालाही माहित आहे, जेव्हा घरी तुमची आई घरी फरशी पुसते तर तुम्हाला त्या फरशीहून चालू सुद्धा देत नाही आणि न कळत तुम्ही चुकून काय गेले आणि माहीत झालं तर आई अशी बदाळून काढते का ज्याची काही हद नाही। तर तोच प्रकार झाला आहे, आईने फरशी पुसली होती आणि त्या बिंबाने काय केलं होते, तिथं त्या आई तिकडे बाहेर आहे अशी नजर चुकवून तो मात घरात आला आणि तो काय केला असं चित्र काढू लागला। तर अशा प्रकारचं हे चित्र आहे। तर मात घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली, तिने बिमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले गळडाऊन सांगितले व ती तिथेच आडवी झाली। मग बब्बी शेजारी गेली व बिमला काय झाले एकटे वाचू लागले। तो इकडे तिकडे रेंगाळला, मग तो सोप्यावर आला, खुर्ची उभे राहून त्याने बाहेरचे कपाट काढले उघडले आणि त्यात काय होत्या गमशी समतीच्या त्याच्या पुष्कळ अशा वस्तू होत्या। मग त्यामध्ये कोणत्या हेवी पारदर्शक काचेची दौत, पारदास म्हणजे आरपार म्हणजे काचेतून आपल्याला आरपार दिसते म्हणजे समोर काय ते दिसते अशी ती काचेची दौत होती। तांबड्या मेणबत्त्या होत्या, जुने बंद पडले असलेले घड्याळ, तुम्हालाही सवय आहे एखादं कोणती वस्तू तुम्हाला जसं मोबाईल बंद असेल तर तुम्ही त्याला खूप म्हणजे कपाटामध्ये ठेवता किंवा पिशवीत ठेवता, आहे की नाही? आणि मग तुम्ही तुमचे मित्र मिळाले की तुम्ही मग खेळत बसता, ते रंगीत दोरे होते, हे निळ्या हिरव्या मण्यांच्या झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचीची सुद्धा बावली होती। अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी पदक, पण त्या साऱ्या बिंबाला फार आवडला तो काय एक रंगीत खडूचा डब्बा। हे जे होते बंद असले घर रंगीत दोरे हे काही नाही, आपण त्याला काय आवडलं रंगीत खडूंचा डब्बा। त्याने दोन मोठे खडू घेतले व तो हलकेच मात घरात दिला, हलकच हळूच स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांनी त्याचीच वाट पाहत थांबले होते की काय जे फरशी असते कशी असते चौकोनी असते, जणू का ती फरशी त्या बिंबाचीच वाट पाहत आहे की काय। तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून तिथे चित्रे काढून लागला, दिसत आहे तुम्हाला। थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली, इतक्यात काय झाली आई जाके मुतून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने काय केला असा कपाळाला हात लावला। आताच मी फरशी पुसून ठेवली होती, काय ही गिजबीज करून ठेवली आहेस तू, ती वैतागाने म्हणजे मोठ्या रागाने म्हणाली। ही गिजबीज नाही बिंब का, ही गिजबीज नाही, सगळी चित्र आहेत, बिंब म्हणाला। पण असा म्हणाला तो आईला, पण काय त्याचा चेहरा उतरला होता, नाराज झाला होता। तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बरं ती ही गिजबीज नाही, मग तर झालं
तू ही कसली चित्र काढली आहे ते तरी सांग मला। मग मात्र भीमा खुदला आनंदी झाला व म्हणाला, हे राहुल हत्तीचं चित्र आहे। कोणाचं चित्र आहे? सर्कसी मध्ये तुम्ही हत्ती पाहिले असेल तर सर्कसी मध्ये प्रत्येक हत्तीला नाव दिलेलं असतं, तसंच इथं काय हत्तीचं त्यांना राहुल असं नाव दिलं। तो फिरायला निघाला आहे, हा त्यांच्या दोन घंटा आहे आणि घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या। हत्तीला आणि घंटा कशा होत्या? मोठ्या होत्या। हत्तीची शेपटी होते ती सोन सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आयला होता। ट्राम प्रमाणे कसा? म्हणजे विजेवर चालणारी जी प्रवास गाडी असते ना, तशा प्रकारचा तो हत्ती असावा। मग ते दुसरं चित्र बघा, ते आपलं घर नव्हे का? ते काय आपलं घर? आश्चर्य दाखवत बिंब म्हणाला, हे काय तू आहे? बब्बी, बाबा, मी सगळे जाऊन कुठे थांबलो? बाहेर थांबलो। आईला वाटले, होय सगळ्यांना बाहेर थांबवणं जरूरच आहे, कारण घर इतके लहान होते की बिंबला देखील वाकून आत जाता आले नसते असं चित्र काढले। बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते, जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर त्यांना समाधान मानावं लागले। त्यापुढील चित्रा पुस्तकाच्या उभ्या रेगांचा असा गुंतवळा होता, पण त्याच्या चार गोल होते, म्हणजे मागच्या बाजूला आवारा भेटणारे आजोबा आणि या चित्रात चाळीशी मधून पाहत होते। मग बाजार होता, शाळा सुटली, तीन कोंबडे होते, पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले। बिंबकडचे चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपाधप्पा पावले आपटत बब्बी परत आली आणि फरशीकडे पाहतात अशा सुरकुत्या कपाळाच्या, अशा आपण कपाळाचं वरच्या सुरकुत्या उमटते ना, तशा सुरकुत्या आणत नाक उंचावून ती म्हणाली, काय काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू? कोण म्हणाली अशी? बब्बी म्हणाली। कोणाला? बिंबला। बिंबने तिच्याने मग रागाने पाहिलं, तो चित्राकडे वळला। त्या चित्रात कांड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून काय बांध गेल्याप्रमाणे तिच्या लहान विण्या दोन्ही बाजूंना ताट होत्या आणि तिच्या हातात काय होते? एक दप्तर होत। ही आहे बब्बी, ती शाळेतून आली आहे, बिंब म्हणाला। अशा वेळी आईने मी बोटाने ओढ झाकून घेत असे ती म्हणाली, पण ती तिच्या पायावर काय आहे ते? मग बब्बीकडे पाहतो भीम काय म्हणाला, पा तिच्या पायावर एक बेडकी आहे। काय बेडूक म्हणतो पण ती बेडकी काढली होती तिच्या पायावर। त्या बब्बीने धनार्दन पावल्या पटली ओढून ती म्हणाली, आताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ, मग गाडग्यासारखं तोंड करू ना, मग ती तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ, असा कोणाला? भीम म्हणाला। भीमचे शब्द ऐकतात बब्बी एकदम आकसली आणि नाक उंचावर त्याला वेळावून दाखवत आत गेली आणि तिथून ती काय झाली? पुन्हा ओरडली, बका असो तुमच्या घरी बहीण भावांचे भांडणं होत असतात, एकमेकाला खिळवतात। आता आई सुद्धा जाण्यासाठी वळली, पण बिंबाने तिला थांबवलंय व म्हटले, आई आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो। एका फरशीवर त्याने एक उभी रेत काढली, त्यावर डोके काढले, गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले आणि त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लाल रेगा आल्या। मग बिंबाने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला, अनेक गोल काढत त्याने त्यासाठी एक भिंग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिली। आता पहा कशी चित्र काढले आहे, पहा दिसत आहे तुम्हाला कशी चित्र काढलेली आहे? हे चित्र हा भक्ती काढला, हा लाडू काढले, हा दिसत आहे अशा प्रकारच्या बिंबाने चित्र फरशी काढले होते। आता हे काय आहे? तिने विचारले। अगं हा मी बिंब नव्हे का? आणि ती तू आहेस, तू ढिकवत लाडू केले आहेस आणि तू बिंबाला एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहे, बिंबाने समजावून सांगितले। आता मात्र आई मोठ्याने हसू लागली, ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लबाड चित्र का? आई बिंबला लाडू देत आहे का? छान। मग तिने डबा उघडला आणि बिंबला दोन लहान लाडू दिले, हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ, ती म्हणाली। अशा प्रकारे काय पाठ 25 चित्रे हा पाठ अशा प्रकारे होता। तर विद्यार्थी मित्रांनो,
या पाठाचा जो स्वाध्याय आहे हा ह्या स्वाध्यायावरची प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवीन आणि तुम्ही ते पाहून तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे आणि ती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायची आहे. धन्यवाद.